वेलकम टू एव्ही नंबर फिफ्टीन लास्ट पार्ट जस्टिस इज सर्ड डन इन द एंड शेवटी न्याय मिळाला असं हे आपल्याला स्पष्ट करून सांगायचं आहे मिस्टर फिक्स सस्पेक्ट्स फॉग ऑफ बीइंग अ बँक रॉबर सो ही फॉलोज फॉग अँड अॅरिज हिम ॲट लिवरपूल ड्यू टू विच फॉग लॉसेस अ डे अँड थिंक्स ही वॉज लॉस द बेट बट सुन द रियल रॉबर इज कॉट ॲट एडिनबर्ग अँड फॉग इज ब्रीड After sequences of events, Fogg realizes that his sincerity towards the journey and his ingenuity towards order helps him reach the destination. As Passepartout approaches, Reverend Samuel realizes it was Saturday and thus Fogg reaches Reform Club on time. Thus the author wants to drive home the simple lesson that sincere efforts and selfless attitude takes, it, takes to success. Justice is indeed served in the end. प्रामाणिकपणे प्रयत्न असतील आणि निस्वार्थपणे त्या ठिकाणी दृष्टिकोन असेल तर निश्चितच त्या ठिकाणी यश मिळतं हा एक साधा सिद्धांत ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे जस्टिस इज सड डन इन द एंड लास्ट फॅक्टर लँग्वेज लँग्वेज ए फाईव्ह इलॅबोरेट द फॉलोइंग कोर्स इन द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉव्हेल अराउंड द वर्ल्ड इन इट इट तर लँग्वेज भाषा जी आहे इलॅबोरेट द फॉलोइंग कोर्स इन द लाईट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉव्हल अराउंड द वर्ल्ड इन एट डेज इलॅबोरेट द फॉलोइंग कोर्स तर खाली जे कोर्स आहेत क्विटर्स नेवर विन अँड विनर्स नेवर क्विट तर पळणारे हे कधी जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही पळत नसतात तर ह्या जी एक म्हण आहे तर ही या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की ती कशी सिद्ध होते आहे आणि दुसरं आहे टाईम इज द ओनली सोल्युशन टू प्रॉब्लेम आणि वेळ हा प्रत्येक गोष्टीवरचं उत्तर असतं तर वेळ टाईम इज द ओनली हिरर असं म्हणतात की कुठलाही एखादं जखम असेल तिला तिला जर भरायची असेल तर वेळ ही जाऊ द्यावी लागते आणि कशा पद्धतीने वेळ ही ह्या ठिकाणी काम करते तर ते पण इथे आलेलं आहे बघूया आपण पुढे काय ते क्विटर्स नेवर विन अँड नेव्हर विनर्स नेव्हर तर याला आपण कसं म्हणू शकतो की खरं खरं आहे म्हणजे भगोडे हे कधी जिंकू शकत नाही आणि जिंकणारे भगोडे कधीच नसतात की जे पळता पळून जाणारे कधी जिंकत नसतात देर आर व्हेरियस ऑबस्टॅकल्स डुरिंग द जर्नी बट फॉग ऑडा अँड पासपार टू विन ओव्हर इट इज ऑल दे नेवर मीन टू किट द टाइम कॅल्क्युलेशन विच दे गॅदर लेटर वॉज इरोनियसली सेट सेट राईट बाय रशिंग अँड रिचिंग द डेस्टिनेशन इन द नीक ऑफ द हॉवर Thus, if one sets his heart to achieve the uh, achieve, he definitely will. Quitters never win, and winners never keep, quit. Next, time is the only solution to problem. The most important feature of the adventurous adventurous novel is time. It illustrates repeatedly that time is fickle, and so neither uh, either works for or against them. <coughs> In the end, Fog wins the bet. ॲज इ गेन अ डे व्हाय क्रॉसिंग इंटरनॅशनल डेट सो टाइम इज द ओनली सोल्युशन टू प्रॉब्लेम शेवटी वेळ जी असते ही अतिशय महत्त्वाची असते आणि ती कुठल्या वेळेला कशी साथ देईल हे सांगता येत नाही फॉलोईंग आर सम डायलॉग्स ऑफ द मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट फाइंड आउट हू द स्पीकर इज हीज ऑर हर टोन स्टाईल सिग्निफिकन्स एटसेट्रा ऑफ द डायलॉग तर इथे काही डायलॉग आलेले आहेत ते कोणी बोललेले आहेत कोणत्या वेळेला आहेत कुठल्या क्षणाला आहे त्याचा टोन काय आहे त्याची स्टाईल काय आहे त्याचं महत्त्व काय आहे तर बघूया आपण पहिला डायलॉग जो आलेला आहे तो आहे व्हाय डू यू नॉट कर्स मी इट वॉज माय फॉल्ट दॅट याचा स्पीकर जो आहे तो आहे पॅस्पार टूट हू सेट टू हुम हे कोणी कोणाला म्हटलं आहे तर पॅस्पार टूट सेट टू मिस्टर फॉग टोन कसा आहे त्या अँक्शुअस आहे अनसर्टन आहे होपफुल आहे दॅट ही वॉज डन दॅट ही डज नो कम नर्वस आहे काहीसा चिंताग्रस्त आहे तो मालकाला म्हणतो की तुम्ही मला शाप का देत नाही कारण हा ही चूक माझी होती मी तुम्हाला सांगायला पाहिजे होती की डिटेक्टिव्ह फिक्स तुमच्या मागावर होता तर हे वाक्य कोणी बोललं आणि कोणत्या वेळेला आणि त्याचा टोन काय होता इफ फिलियस फॉग हॅड कम इन द सेवन ट्वेंटी थ्री ट्रेन ही वूड हॅव गॉट हियर बाय दिस टाईम वी कॅन डेअर फॉर रिगार्ड द बेट ॲज ओन इफ फिलियस फॉग हॅड कम इन द सेवन ट्वेंटी थ्री ट्रेन ही वूड हॅव गॉट हियर बॅट बाय दिस टाईम वी कॅन डेअर फॉर रिगार्ड द बेट ॲज ओन हे वाक्य कोणी बोललं आहे तर अँड्रि स्टुवर्ड जो आहे त्याने हे वाक्य मित्राने बोललेलं आहे प्रतिस्पर्ध्याने बोललेलं uh, आहे अँड्रि स्टुवर्ट टू गॉथियर राल्फ अँड्र स्टुअर्डने गॉथियर राल्फला हे वाक्य बोल त्याचा टोन जो आहे तो ॲसरेटिव्ह आहे काहीसा होकारात्मक का आहे स्टाईल जी आहे ते कमांडिंग आहे की हुकमवजा याच्यात की आपण पण जिंकलो असं त्याला म्हणायचं आहे आणि सिग्निफिकन्स जो आहे तो रॉबर कॉट ॲट डेडिमबर्ग सो फिक्स रिलिजियस फॉग तर सर फॉर मी अ मोस्ट अनफॉर्च्युनेट रिझम्बॅलेन्स रॉबर ॲरेस्टेड थ्री डेज ॲगो यू आर फ्री हे वाक्य कोणी बोललं आहे तर हे वाक्य मिस्टर फिक्स बोलतो आहे स्पीकर आहे मिस्टर फिक्स फिक्स सेट टू फॉग हे वाक्य फिक्स फॉगला बोलतो आहे याचा जो तो टोन तो आहे तो काहीसा हॉनरेबल आहे आस्किंग पार्डन थोडंसं माफीभाज्या सुरात तो बोलतो आहे अँटिसिपेशन आहे अपेक्षा आहे स्टाईल जी आहे ती जेंटलमॅनली स्टाईल आहे फॅक्च्युअल आहे सिग्निफिकन्स जो आहे त्या बोलण्याचा ऑडा इज अ वेल्दी बट नाऊ सिन्स फॉग थिंग्स ही हॅज लॉस द वेगर ही इज अप्रेन्सिव्ह कुठेतरी जर आपण नीट बघितलं तर ह्या ठिकाणी हे पण आपण सांगू शकतो की त्या प्रसंगाचं महत्त्व जे आहे ते पण इथे प्रामुख्याने आलेलं आहे ही फिलियस फॉग हॅड कम इन सर फर्गी में प्रण प्रण दे, थ्रे, थ्रे दे मी फॉरन्स रॉबर थ्री डेज ॲ यू आर फ्री त्यानंतर विल यू पार्डन मी फॉर बिंगिंग यू टू इंग्लंड हे वाक्य बोलणारं आहे मिस्टर फॉग मिस्टर फॉग कोणाला बोलतो तर ऑडाला उद्देशून बोलतो मिस्टर फॉग सेट टू ऑडा याचा जो टोन आहे तो टोन आहे हॉनरेबल आहे ॲक्सेप्टन्स आहे काहीसा प्राऊड फील करतो आहे तो स्टाईल जी आहे ती पोलाईट आहे अतिशय नम्रतेने तो बोलतो आहे हंबल आहे विनम्रता आहे सिग्निफिकन्स जो आहे ऑडा इज ग्रेटफुल ॲज फॉग प्रपोजेस हर अँड क्लेम्स फॉर्च्यून बिलॉंग टू हर ग्रॅटिट्यूड अँड लॉयल तर कुठेतरी महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे की ऑडाचं आणि फॉगचं एकमेकांबद्दलचं प्रेम जे आहे ते पण या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे आणि लास्ट जो त्या ठिकाणी आलेला आहे इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन यू वर रुईन बट नाव यू आर रिच अगेन हे वाक्य कोण बोललं तर स्पीकर आहे या वाक्याचं ऑडा ऑडा सेज इट टू मिस्टर फॉग ऑडा ही ते फॉगला सांगते आहे आणि याचा जो टोन आहे तो आहे डिग्निफाईड आहे मॅग्नेनिमस आहे पोलाईट आहे प्रपोजल आहे सेल्फलेस आहे कैसा ती म्हणते इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन यू आर रुईन बट नाव यू आर रिच अगेन तू पुन्हा श्रीमंत झाला असं मला वाटतं असं ती म्हणते आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तर स्टाईल जी आहे ती काहीसी सेल्फ ॲसरेटिव आहे काहीसी होकारती आहे काहीशी विनम्र आहे हो हंबल आहे सिग्निफिकन्स जो आहे फॉक गेट्स फॉर्च्यून बॅक आणि पुन्हा एकदा त्या uh, महत्त्व काय तर फॉगला ते पुन्हा त्याचं भविष्य परत मिळालेलं आहे ही कन्फर्म अगेन विथ ऑडा फॉर विच शी सेज इट इज फॉर मी टू आस्क फॉग रेटरेट्स दॅट फॉर्च्युन बिलॉग टू ऑडा ॲज इफ दे वुड नॉट हॅव गॉन टू मीट रेव्हरंट सॅम्युएल विल्सन दे वुडंट हॅव बीन अ ऑफ द एअर तर याचं एक पण आहे की शेवटी जेव्हा ती ऑफर लग्नाची ऑफर एकमेकांना ते स्वीकारतात आणि पॅसवर्टला सांगतात की तू जा आणि आपल्या त्या पुजाऱ्याला सांग की आपल्याला लग्न लावायचं आहे त्यावेळेला ते पासपोर्टला कळतं की ॲक्च्युली ती जो प्रवास आहे तो आधीच पूर्ण केला होता आणि तो धावत त्या ठिकाणी येतो आणि त्या आनंदाची बातमी सांगतो की आपण एक दिवस आधीच पोहोचलेलो आहे आणि कुठेतरी एक चांगला एंड जो आहे तो त्या ठिकाणी अपेक्षित होता तो झालेला आहे आणि या वाक्यातून एक वेगळं असं महत्त्व वेळेचं महत्त्व पण अधोरेखित करता येईल आपल्याला आणि अशा पद्धतीने ही कादंबरी जी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे याच्यातले पाच पार्ट जे आहे ते जे या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्या अनुषंगाने ह्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केल्या पहिला जो पार्ट होता तो पात्रांबद्दलचा होता एक कॅरेक्टर त्याला म्हणतो जे कुठलीही कादंबरी अभ्यासताना हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात त्यातला पहिला घटक जो असतो त्याला म्हणता कॅरेक्टर पात्र रचना नंतर असतो प्लॉट कथानक जे आहे कादंबरीचं ते अतिशय महत्त्वाचं असतं नंतर असतं सेटिंग कुठल्या परिस्थितीमध्ये ती कादंबरी चाललेली आहे कोणतं वातावरण आहे कोणता कालखंड आहे त्याला म्हणतात सेटिंग एक प्रकारचं नैपथ्य एक प्रकारची परिस्थिती त्यानंतर चौथा घटक होता त्या संपूर्ण अशा ह्या कादंबरीचा आशय जो आहे तो होता आणि शेवटचा घटक होता आपला लँग्वेज भाषा तर अशा ह्या पाच घटकांच्या घटकांच्या जा, अनुषंगाने त्या ठिकाणी ही संपूर्ण कादंबरी आपण बघितली आणि काही ॲक्टिव्हिटी ज्या आहे त्या आपल्या पूर्ण केल्या तर या पद्धतीने आपण आपला भाग जो आहे तो कादंबरीचा संपलेला आहे आणि अपेक्षा आहे की तुम्हाला ही कादंबरी नहीपेक्षा बरी समजली असावी तर या ठिकाणी महत्त्वाचं एकच आहे की आपण जेवढं स्वतःहून अभ्यास करू स्वतःहून बघू स्वतःहून त्या ठिकाणी वाचन करू स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊ तोपर्यंत आपल्याला काहीही कळणार नाही ना। माझी अपेक्षा एकच आहे की आजच्या ह्या कालखंडात आपल्याला परिस्थितीला धरून आपल्याला वागायचं आहे तर सेल्फ स्टडी करणं हे अतिशय गरजेचं आहे आमच्या परिणाम आम्ही हे देण्याचा प्रयत्न करतो आहोत तुम्हाला ते स्वतः करायचं आहे कारण पुढच्या दृष्टिकोनात विचार केला तर ही सेल्फ स्टडी तुम्हाला उपयुक्त ठरेल स्वतःहून त्या ठिकाणी आपण करावं ही अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त चांगला करा त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा मी करतो आणि थांबतो धन्यवाद